नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार हा घटक शिकणार आहोत। यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांची बेरीज, त्याच्यामध्ये समच्छेद अपूर्णांकांची बेरीज, त्यानंतर छेद समान नसणारे यांची बेरीज आणि वजाबाकी हा घटक आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला। आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार हा घटक घेत आहोत। तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला छेद समान असणं गरजेचं नाही आहे, त्यानंतर असल्यावर आणि नसल्यावर याचा मोठा आपल्याला या ठिकाणी विषय नाही आहे। फक्त अपूर्णांकांचा गुणाकार म्हटल्यानंतर पहिल्या अपूर्णांकांचा आणि दुसऱ्या अपूर्णांकांचा दोनही अपूर्णांकांमधील अंश आणि छेद यांचा गुणाकार करायचा असतो। तर बघा बाळांनो, या ठिकाणी आता 5/4 × 6/7 अर्थात यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। तर अंशांशांचा गुणाकार आपल्याला अगोदर करायचा, त्यानंतर छेदाछेदांचा गुणाकार। म्हणून बघा, 5/4 × 6/7। आता बघा बाळांनो, यामध्ये 5 आणि 6 यांचा गुणाकार अगोदर होईल, म्हणजे 5 × 6/4 × 7। तर बघा, 5 × 6 = 30, त्यानंतर 7 × 4 = 28, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेले आहेत 30/28। आता बघा बाळांनो, जर तुम्हाला याला शॉर्ट फॉर्म करायचं असेल तर तुम्ही शॉर्ट फॉर्मसुद्धा करू शकतात, म्हणजे 30 आणि 28 जर आपण बघितलं तर 2 च्या पाढ्यामध्ये सुद्धा येतात। बघा, 2 × 15 = 30 आणि 2 × 14 = 28, म्हणजे उत्तर आलेले शॉर्ट फॉर्म करून 15/14। तर अशा पद्धतीने अंश अंशांचा गुणाकार आणि छेद छेदांचा गुणाकार हे सुद्धा आपण या ठिकाणी गणित व्यवस्थितपणे समजावून घेतलं। अशाच प्रकारचे अजून आपण काही गणित समजून घेणार आहोत। बघा बाळांनो, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 6/3 × 8/5। आता हे जे गणित आहे हे एकदम व्यवस्थित आहे, आपण समजावून घेऊ। अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे हे आपण या ठिकाणी सोडवून घेऊ। बघा, 6 आणि 8 यांचा गुणाकार होईल 6 × 8, म्हणजे अंश अंश, त्यानंतर छेद आणि छेद, म्हणजेच 3 × 5। तर बघा, 6 × 8 = 48 आणि 3 × 5 = 15। तर बघा बाळांनो, या ठिकाणी आपण 3 ने भाग देऊ शकतो, म्हणजे जर शॉर्ट फॉर्म करायचा असेल तर तोही आपण या ठिकाणी करू शकतो। बघा, 3 ने आपण भाग देऊ, 3 × 1 = 3, त्यानंतर 1 × 18, 3 × 6 = 18, खाली 3 × 5 = 15, म्हणजे 16 आणि 5 या ठिकाणी भाग गेलेला आहेत। म्हणून अपूर्णांक आपण लिहून घेऊ, 16/5 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहेत शॉर्ट फॉर्म करून। तर अशा पद्धतीचा सुद्धा गुणाकार, आणि हे गणित सोपेच आहे, काहीच अवघड नाही आहे। तुम्ही शॉर्ट पद्धतीनं म्हणजेच वरच्यावरचा गुणाकार आणि छेदछेदांचा गुणाकार डायरेक्टली करू शकतात, परंतु स्टेप बाय स्टेप जर सोडवलं तर ह्या पद्धतीनं आपण सोडवू शकतो। चला तर अजून एक गणित आपण याप्रमाणे घेऊ आणि मग नंतर थोडासा घटक बदलवू। चला, 15/2 × 12/14, दोनही अपूर्णांकांचे जे नंबर्स आहे या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला दिलेले आहेत। आणि चला तर आता आपण 15 × 12, ठीक आहे, तर डायरेक्टली आपण अंश, म्हणजे 15 × 12, त्यानंतर 2 × 14, ठीक आहे, अशा पद्धतीने। आता 15 × 12 जर आपण शॉर्ट पद्धतीने जर विचार केला तर 15 × 2 = 30 आणि 15 × 1 = 15, 15 × 3 = 18, म्हणजे 180, किंवा 12 ला 2 ठिकाणी कन्वर्ट करायचं 10 + 2, आणि 15 ने काय करायचं, 15 ने 10 ला मल्टीप्लाय करायचं, 15 × 2 = 150, आणि इकडं 15 × 2 = 30, 150 आणि 30 = 180, म्हणजे बघा 15 × 12 उत्तर आलं 180 / 2 × 14, 14 × 2 = 28। जर तुम्हाला शॉर्ट फॉर्म करायचं असेल तर आपण करू शकतो, आणि नसेल करायचं तर काही आवश्यकता नाही आहे, शॉर्ट फॉर्म करणं जरुरी नाही आहे। परंतु आपण शॉर्ट फॉर्म केल्याने उत्तर नेमकं कधीकधी काय होतं, पर्याय म्हणून 2 प्रकारचे आपल्याला पर्याय दिले असतात, हा पर्याय आपल्या उत्तरामध्ये नसतो आणि जर शॉर्ट फॉर्म केलेला पर्याय असतो, म्हणून आपण याचा पर्यायसुद्धा सॉल्व करू, म्हणजे पर्याय निवडू शकतो। चला तर आपण शॉर्ट फॉर्म बनवून घेऊ, 180 आणि 28 ला जर आपण बघितलं तर 2 ने पूर्ण भाग जाऊ शकतो। बघा, 2 × 9 = 18, म्हणजे 9 × 0 = 0, आणि 2 × 1 = 2, 2 × 8 = 8, 90/14। अजून याला आपण भाग देऊ 2 ने, बघा 2 × 4 = 8, 1 × 10, 2 × 5 = 10, म्हणजे 45, आणि 2 × 7 = 14,
म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये हे उत्तर आपल्याला या ठिकाणी आलेलं असेल. आय होप अशा पद्धतीने मी जे गणित आपल्याला समजून सांगितले हे तुम्हाला नक्की समजले असेल. त्यातलाच आपण एक आता छोटासा पॅटर्न घेऊ. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आता आपल्याला तीन अपूर्णांक दिलेले आहे आणि तीन अपूर्णांकांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर बघा बाळांनो, मी सांगितल्याप्रमाणे अंश अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार हे जरी आपण केलं तर आपलं उत्तर परफेक्ट होईल. चला डायरेक्टली प्रश्नानुसार आपण सॉल्व करू. बघा, 5 × 6 × 3, त्यानंतर 2 × 3 × 4. चला यांचा गुणाकार याठिकाण समजावून घेऊ. बघा बाळांनो, 5 × 30 आणि 30 × 3 = 90, या ठिकाणी येईल उत्तर 90. त्यानंतर 2 × 6 = 24. बघा बाळांनो, उत्तर आलेलं आहे 90/24. जर आपण याला भाग दिला तर आपण याला भाग देऊ शकतो. तर बघा, आपण याला 3 भाग देऊ. बघा, 3 × 3 = 9, 0 = 0 आणि 3 × 8 = 24. अजून 2 भाग जातो बाळांनो. बघा, 2 × 15 = 30 आणि 2 × 8, म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे 15/4. ठीक नाही? तर अशा पद्धतीने आपण 3 अपूर्णांक 4 अपूर्णांक जेवढे अपूर्णांक दिलेले आहेत तेवढ्या अपूर्णांकांचा गुणाकार करू शकतो. आता बाळांनो, एक मी थोडंसं वेगळ्या टाईपचं गणित या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय, तेवढं गणित तुम्ही समजून घ्या आणि बाकीचे उदाहरण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. बघा बाळांनो, या ठिकाणी आपल्यासमोर एक गणित, सुंदर असं गणित आहे आणि सोपं पण आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं गणित आहे. दोनही पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत. सगळ्यात पहिले आपण त्यांना अपूर्णांकात करून घेऊ. बघा, काय करायचं असतं माहिती का, जो छेद आहे म्हणजे या 4 काय करायचं बाळांनो, या 2 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर जे उत्तर आलं त्याच्यामध्ये हा जो 1 आहे तो काय करायचा, प्लस करायचा. बघा, तर आता करताना 4 × 8 म्हणजे 4 × 2 = 1. ठीक आहे? आणि अपूर्णला जो छेद आहे तो तसा तसा घ्यायचा, नंतर मल्टिप्लाय चिन्ह, परत 2 × 6 म्हणजे 2 × 3 = 3, परत खाली 2 जशास तसा. चला बाळांनो, आता लक्ष द्या, 4 × 2 = 8, 8 × 1 = 9, म्हणजे 9/4 × 2 × 6 = 9, 9/2. आता बघा बाळांनो, या ठिकाणी आता आपण डायरेक्ट शॉर्ट गुणाकार करून घेऊ. 9×9 = 81, म्हणजे 9×9 = 81. 81/4 × 8. आता बाळांनो, याच्यामध्ये असं गंमत आहे की 81 आणि 8 कोणत्या समान संख्येने भाग जात नाही आहे, म्हणजे याचा अर्थ याचा शॉर्ट फॉर्म तयार होत नाही. तर हेच आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट झालेलं आहे. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा गुणाकार करणंसुद्धा सोपाच आहे, एवढं काही ते अवघड नाही आहे. आता अशाच पद्धतीचं एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला शॉर्ट पद्धतीने समजावून सांगतो. बघा बघा बाळांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की 5 म्हणजे जे जो छेद आहे 5, त्याने काय करायचं, त्या पूर्ण संख्येला मी 2 मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर 4 प्लस करायचा. म्हणजे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, 2, 4 आणि 5 आपण जी पद्धत केली तीच आहे, फक्त थोडंसं शॉर्टमध्ये. म्हणजे या ठिकाणी 5 काय करायचं, 2 मल्टिप्लाय, 5 × 2 = 10 आणि त्याच्यामध्ये मिळवायचे 4, म्हणजे 5 × 2 = 10, 10 आणि 4